संगमनेर शहर पोलिसांनी कुरणमध्ये छापा घालून चौदा जनावरांना अभय दिलाय तर या प्रकरणी नदीम लतीफ शेख याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय तर तो पसार झालाय तर या जनावरांना जीवदया गोरक्षणामध्ये पाठवण्यात आला असून या कारवाईनं कुरणमध्ये खळबळ उडाली होती रविवारी दुपारी साडेचार वाजता सहाय्यक निरीक्षक गोपाळ उंबरकर यांनी आपल्या पथकासह कुरणमध्ये छापा घातला याप्रसंगी नदीम लतीफ शेख याच्या शेतामध्ये आडोशाला तब्बल चौदा गोवून जनावरं अत्यंत निर्दयीपणानं आणि कत्तलीच्या हेतूनं बांधलेली पोलिसांना आढळून आली त्यांना ताब्यात घेत त्यांच्या मालकाचा शोध घेतला असता ती शेतमालकाचीच असल्याचं स्पष्ट झालंय मात्र पोलीस आपल्या शेतामध्ये आल्याची माहिती मिळताच आरोपी पसार झाला तर या प्रकरणी पोलीस नाईक अमित महाजन यांनी फिर्याद दाखल केली असून शहर पोलिसांनी प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक एन एम धांदवड यांच्याकडे सोपवण्यात आलाय बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर